श्री गुरुचरित्र अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः। ऐशी शिष्यांची विनंती ऐको न सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी। ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझी या प्रश्नी आदि मध्य अवसानक। प्रश्न केला बरवानी का, सांगेन तुझ विवेका अत्रि ऋषीचा पूर्वका। सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नमती काही, जलमय होते सर्वांठाई आपो नारायण म्हणून पाही। वेद बोलती याची कारणे आपो नारायण आपण, सर्वांठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण। अंड निर्मिले हिरण्यवर्ण तेचि ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले। देवतावर्ष एक होते तेचि ब्रह्मांड देखा, पुटोनी शकले झाली बैका। एक आकाश एक भूमिका होऊनी ठेली शकले दोनी। ब्रह्मा तेथे उपजोन रचिली चवदाही भुवने, दाही दिशा मनस वचन काळ काम क्रोधादी सकळ। पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परियेसी सातै जण ब्रह्मपुत्र। मरिचियत्री अंगीरस पुलस्त्य पुलह क्रतु असिष्ट, सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ। सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण सप्तपुत्रा मधीलात्री, तेथू निपीठ गुरुसंतती सांगे नैक एक चित्ती। सौभाग्यवंता नामधारका अत्रि ऋषीची भार्या, नाम तिचे अनसूया पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तेची जाण। तिचे सौंदर्य लक्षण वर्णुशके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण। तिचे रूप केवी सांगो पतिसेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित। म्हणून चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनविता ती प्रकाशोनी। आचार ऋषी ऋषीचा इंद्रमणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया आचार तिचा अगम्य। काय सांगो विस्तारोनी पतिसेवा करी भक्तिसी, मनोवा काय करमेसी अतिथी पूजा महाहर्षी। विमुख नवे कवणे काळी तिचा आचार देखोनी, सूर्यभीतसे गगनी उष्णतीसी लागेल म्हणोनी। मंद मंद तपतसे अग्नि झाला अति भीत, शीतळसे वर्तत वायु झाला भयचकित। मंद मंद वर्ततसे भूमि आपण भ्यूनि देखा, नम्र जाहली तिचिया पादुका शाप देईल म्हणोनी ऐका। समस्त आम्ही भीतसो नेणे घेईल कवणस्थान, कवण देवांचे हिरोन एखादिया वर देता चीक्षण। तोही आमुते मारू शके त्यासी करावा उपावो, तू जगदात्मा देवरावो जाईल आमुचा स्वर्गठावो। म्हणून तुम्हा सांगो आलो न कराल जरी उपाय, यासी सेवा करू आम्ही तीसी तिच्या द्वारी अनिर्षी। राहू चित्त धरोनी ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती चला जाऊ कैसी सती। पतिव्रता म्हणता ती व्रतभंग करोनी तीसी, ठेवनी येऊ भूमिसी अथवा वैवस्वता लयासी पाठवू म्हणोनी निघाले। वास पहावया सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती, भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होवोने। ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण अनसूये पाशी आश्वासून। अतिथी आपण आलो म्हणती क्षुदे करुणी बहुपू पीडोन, आलो आम्ही ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणिका ठाया। सदा तुमच्या आश्रमांत संतर्पण अभ्यागत, ऐकिली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनसूये। इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही, ठाकोनी आलो याचिकामी। इच्छा भोजन मागावया इतुके ऐकोनी अनसूया, नमन केले अतिविनया बैसकार करुनिया। क्षाळन केले चरण त्यांसी अर्घ्यपाद्य देऊनी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेसी
असी सवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारिजे अतिथी म्हणती तये वेळी करो नियालो आपण आंघोळी ऋषी येतील बहुतान वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे वास पाहोनी अतिथींचे काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते केला येथे बैसकार बैसवोनिया पाटावरी घृतेसी पात्रा भिधार करी घेवोनी आली अनसुया नारी शाक पाक तये वेळी ती सी म्हणती अवो नारी आम्ही अतिथी आलो दूरी देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणिकवसे नग्न होनी आमासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी अतिथींचे वचन अनसूया करी चिंतन आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवो उल्लंघू माझे मनासे निर्मळ काय करील मन्मथ खळ पतीचे असे जरी तपफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारुनी मानसी तथा सुमणे तयासी भोजन करा स्वच्चित्तेसी वाढीन नग्न म्हणतसे पाकस्थाना जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडुनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तवतेची जाहली बाळका ठायां पुढे लोळती बाळके देखोनी अनसूया भयचकित होवोनिया पुनरपि वस्त्र नेसुनिया आली तया बाळकां पाशी रोदन करिता ती तिन्ही बाळे अनसूया राहावी वेळो वेळे क्षुधार्थ झाली केवळे म्हणोनी कडे घेतले कडे घेऊनी बाळकांसी सनपान देतसे हर्षी एका सोडोनी एकासी निवारण करी क्षुदेचे पाहे पानबल काय घडले त्रयमूर्तींचे बाळक झाले सनपान मात्रे सुधा गेली तप फळायसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवान्न त्याची क्षुधा निवारण पतिव्रता सनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचणे अहनिर्षी त्याची क्षुधा सनपानेची केवी झाली निवारण वाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र सनपान करवी अनसूया सुंदर तपस्वीय अत्र्यैसा अनसूया ऐशी अत्रिची रमणी न होती मागे ऐकिली कवणी त्रयमूर्तींची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेवोनी बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालुनी बाळका पाळणेसी पर्यंदे गायी तये वेळी पर्यंदे गाय नानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अति उल्लासे सप्तस्वरी संबोखी तसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी माध्यान्न काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी मन निर्मळी आले आपले आश्रमा घरांत आला अवलोकित तव देखिली अनसूया गात कैची वाळी ऐसे म्हणत उस तसे तये वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करी तसे नमस्कारिता अत्रिदेखा संतोष विष्णू पिनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तये वेळी बाळे राहिली पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनसूया पतिव्रता तुष्टलो तुझिये भक्तिसी वरमागजे इच्छिसी अत्रि म्हणतसे सतीसी जे वांछिसी ते मागाता अनसूया म्हणे अत्रिसी प्राणेश्वरु तुचिओसी देव पातले तुमचे भक्तिसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी ऐची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिधला मूर्ती तिनी राहती बाळके म्हणोनी आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिजे घरी अनसूया पोशी बाळकांपरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला
विष्णुमूर्ति दत्त केवला ईश्वरांते दुर्वासना मठे विले तिघे पुत्र अनसूयेचे दुर्वास आणि चंद्रदेखा उभे राहुनी माता भीमुखा निरोपमागती कवतूका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आमि ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणोनी निरोप घेतला चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्यदर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोनी चित्ती त्रिमूर्ती निश्चय म्हणोनी सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत राहील धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले अनसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय ऐका मूळपीठ श्री गुरूंचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोषे करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी जय जया सिद्ध योगीश्वरा भक्तजनाच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे नी प्रसादे मज ज्ञान उपजले संती काज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागुती अवतार जाहले गुरु कवणे परे निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाविष्टे साधती इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनं नाम चतुर्थोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणवस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा